समीर वानखेडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असं कळत आहे। शिवसेनेकडून समीर वानखेडे निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे। वानखेडेंना धारावीमधून मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। ब्युरोक्रेट असलेले समीर वानखेडे ज्यांचं नाव हे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या केसमध्ये समोर आलेला होता, त्याचबरोबर इतरही जे हाय प्रोफाईल केसेस आहेत त्याच्यामध्ये समीर वानखेडेंचं नाव हे सातत्यानं समोर येत असतं आणि अशामध्ये एनसीबीमध्ये असलेले समीर वानखेडे आता राजकारणामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। ते शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं कळत आहे। तर शिवसेनेकडून समीर वानखेडे यांना धारावी मतदारसंघातून मैदानामध्ये उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे याविषयीची अधिकृत घोषणा कधी होते ते बघावं लागेल। धनवाल्याबरोबर धनाढ्याबरोबर धनाढ्य माणूस जातोय, दोघांच्याही कडे असलेला काळा धनाचा हिशोब जनता निवडणुकीमध्ये करेल, तो कसा करेल हे जनता ठरवेल। समीर वानखेडे धारावीमधून आमच्याकडे लढण्याच्या मनस्थितीत आहेत, परंतु ही बातमी आहे, वस्तुस्थिती तशी आतापर्यंत नाही। लढायचं असेल तर त्याचा निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेतील, परंतु आतापर्यंत तरी त्यांना उमेदवार म्हणून आम्ही पाहिलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।